पाटील साहेब काय म्हणाल चर्चा तुम्ही हसून स्वागत केलं सुरुवात हसून झाली पण नंतर थोडंसं गंभीर वातावरणात ही चर्चा अडकून पडलेली आहे नेमकं कशी कोणत्या मुद्द्यावर ही चर्चा अडकलेली नाही नाही हसूनच आहे पहिल्यापासूनच कारण ज्या ज्या वेळेस सरकारनं सांगितलं त्यावेळेस मराठा समाजानं त्यांच्या शब्दाचा सन्मानच केलेला आहे तीन वेळेस या अगोदरही मुख्यमंत्री साहेबाला तीन महिन्याचा वेळ दिला होता त्यावेळेस नितीन करीर साहेबाच्या अध्यक्षतेखाली समिती होती त्यानंतरही 40 दिवस दिला आताही 2 महिने दिले 24 डिसेंबरपर्यंत समाज म्हणून मुख्यमंत्री साहेबाला आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबाचा शब्द पाळायला मराठा समाज कधी कमी पडलेला नाही आता त्यांनीच ठरवलेले शब्द आहेत आणि त्यांनीच त्यांचे घ्यावेत एवढीच आमची अपेक्षा याच्या पुढे काय नाही पण त्यांचं म्हणणं असं आहे की चर्चा आज जरी निष्फळ झाली तर बोलणी संवादातूनच चर्चा सुटत असते 24 तारखेपर्यंत वेळ आहे तुम्ही चर्चेला पुन्हा तयार आहात चर्चेचं तर मी त्यांना बोलताना सांगितलं ना चर्चा 24 डिसेंबरपर्यंत बंद होण्याचं कारणच नाही कारण 24 डिसेंबरपर्यंत जर सरकारला शब्द दिलाय तर मराठा समाज शब्द कधीच फिरविणार नाही 24 डिसेंबरपर्यंत त्यांना वेळ दिलाय त्यांचे शब्द आहेत त्यांनी ते मध्ये घ्यावेत एवढीच मराठा समाजाची विनंती आहे त्यांना बाकी दुसरं काहीच नाही संभ्रम कुणाचा आहे सरकारचा मनोज जरांगे पाटलांचा शब्दावर नाही ना माझा असण्याचं काय कारण आहे शब्द त्यांचे तज्ज्ञ आहेत त्यांचे सगळे बांधव इथं आहेत यांच्या समोर चर्चा ठरली हेच व्यासपीठ आहे हेच जागा आहे हेच राज्य आहे त्यांचं आहे जनता पण त्यांचीच आहे पालकत्व राज्याचं त्यांच्याकडेच आहे आम्हाला कशामुळे खोट्यात काढतील ती लिहिलेलंच त्यांनी आणि आम्ही फक्त शब्दावरती ठाम आहेत आम्ही कधी सन्मान केला नाही त्यांचा कौतुक कधी केलं नाही काल विधानमंडळावरती ज्यावेळेस ते पटलावरती ठेवलं गेलं आम्ही ऐकलं त्याच वेळेस सन्मान केला मुख्यमंत्र्यांचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान केला मराठा समाजात कारण आमचं मोठं मन करण्याचं कारण पण तसंच आहे की त्यांनी निर्णय घेतलायच ना फक्त घोषणा मोठी झाली त्यांनी एखादं घर आहे मोठं त्याला दरवाजाही मोठा दिला पण कडी कोंडाच दिला नाही मग ते पहिलं मोकळंच होतं घर ना आता मोकळंच आहे कुणी येईन कुणी जाय त्या कडी कोंडा देणं आवश्यक होतं म्हणजे पाचार नको आहे आमचं तेवढंच म्हणणं होतं की स्पष्टता करा बस आणि आहे ते शब्द मध्ये घ्या यापेक्षा काहीही विनंती नाही आणि मला वाटतं 100% यातून मार्ग निघल सरकार म्हणून हे आलेले जे प्रतिनिधी बांधव आहेत माझे साहेब आलेत थामसाहेब आलेत मामा बी आहेत मामा तर महाराष्ट्राचेच हो मला वाटतं उद्यापासून त्यांनी म्हणजे मार्ग तरी निघा सगळ्या भाच्यायचा हो म्हणजे उद्या मला वाटतं 24 पर्यंत 100% मार्ग यातून निघल शब्दमध्ये घेतील ही मराठा समाजाला खात्री आहे आणि एक जनता म्हणून सरकारकडं तर राज्याचं पालकत्व आहे मराठा समाज ह्या महाराष्ट्रातली जनता आहे आणि त्यांचे आहेत म्हणून ते मार्ग काढतील आणि ते शब्द आत घेतील ही आम्हाला खात्री पाटील ते नेहमी कायद्याचा चौकट सांगताय की पुरुषाच्या बाजूचंच वंशाग्रह ग्राह्य धरली जाऊ शकते महिलेच्या बाजूने नाही हा कायदा आहे हा फक्त महाराष्ट्राचा विषय नाही तर देशपातळीवर कायदा आहे मग एकदा कायदा जर बनलेला असेल तर सरकार सुद्धा हातभर होतं की तो कायदा कसा तोडून तुमची मागणी मान्य करायची आम्ही कायदा तोडत म्हणत नाहीत ना आम्ही कायद्याच्या चौकटीतच बोलतो कायद्याच्या चौकटीत बोलतो नोंदी कायद्याच्या चौकटीत सापडलेल्या कायद्याच्या चौकटीतच आम्ही बोलतोय पण कायद्यात चौकटीत जे काय शब्द बसतात त्याला तज्ज्ञ आवश्यक आहेत त्याच्यासाठी अभ्यासक आवश्यक आहेत आणि कायदा बनवणारे मंत्री महोदय म्हणजे त्या नातीने विधानमंडळातले सदस्य असणं आवश्यक आहे ते सगळेच इथं आहेत याच व्यासपीठावर ती शब्द आत घालण्यासाठी याच लोकांची आवश्यकता आणि तेच इथं आहेत नाही ते 24 बघूया ते सरकारचे आता ते आज नाही ते तो विषय पुढे ते आज नाही सरकार शब्द मध्ये घेतील या महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देण्यासाठी ही आम्हाला खात्री एक सांगितलं आता एक आणखीन 23 सांगू पण तुम्ही जो विषय नेहमी बोलता की कुणबी नोंद जर सापडली असेल तर त्याच्या नातेवाईकांना ज्यांची दप्तरी नोंद नाही किंवा नोंद कुठेही नाही शपथपत्रावर त्या प्रमाणपत्राचं वाटप करावं असं सुद्धा तुमची मागणी आहे ती सुद्धा त्यांनी शक्य नाही म्हणतात ते घेतील शब्द आणखीन विचार करतील त्यांना काय चर्चा अभ्यासकांशी करायची असली तर करतील शब्द मध्ये घेतील कारण त्यांच्या तज्ज्ञानं ते शब्द घेतलेले आम्ही आमच्या चर्चा करतो आम्ही पण आपका सुबह ये भी कहना था कि सरकारी जो अधिकारी है वो जातिवाद कर रहे हैं या फिर वो जो मराठाओं के कुंभी सर्टिफिकेट के लिए काम नहीं कर रहे हैं असे बरेचसे तालुके आहेत की त्याचे सरकारकडे रिपोर्ट गेलेले असे भरपूर तालुके आहेत की निरंक म्हणून दिलेले अहवाल आहे आणि त्याच्यानंतर नोंदी सापडल्या
काही ठिकाणी हे बोलला सांगणं गरजेचं आहे आणि सगळे मंत्री महोदयांना सुद्धा की बऱ्याचशा ठिकाणी असं झालेलं आहे की कुणबी नोंदी असतानाही नाहीत म्हणून सरकारकडं अहवाल पाठवलेले आणि त्यानंतर तिथं नोंदी सापडलेल्या. मग हे काही अधिकारी जाणून बुजून जातीवादच करतात याचा अर्थ असा आहे सरकारमध्ये आणि जनतेमध्ये एकदरी निर्माण झाली पाहिजे. आपल्या पदाचा गैरवापर आपण केला पाहिजे आणि कशी दुही निर्माण होईल हे बघण्याचं काम होतं. त्यांना आम्हाला शांतता अपेक्षित म्हणून आम्ही प्रत्येक वेळी शांततेचं आवाहन करतो. हे अधिकारी जाणून बुजून करतायत काही तर मला वाटतं त्यांना कामावर जर कमी केलं तर सरकारचा त्यांच्यावरती धाक राहील आणि आपल्या दरीसुद्धा जनतेत निर्माण नाही होणार. कारण त्याचे जर तुम्ही अधिकाऱ्यांचे लाड केले तर तो असंच करत राहणार आहे आणि तुम्हाला आवश्यकता जनतेची आहे त्यामुळे त्याचे लाड होऊ नयेत अशी आमची अपेक्षा आहे. आणि ते मार्ग तर सुटलाच पाहिजे. नायगाव असेल असे बरेच तालुके आहेत की गेवराई तालुक्यातसुद्धा अगोदर निरंक म्हणूनच दिलेला आहे. हे आपल्या शेजारच्या तालुक्यात आता तिथं 66 पैकी 64 गावात नोंदी सापडल्या आणि त्यांनी अगोदर निरंक म्हणून दिलेला आहे. म्हणजे ही किती जातीवाद असू शकतो आणि अधिकाऱ्यांच्या मनात तर हे नसलं पाहिजे. कारण त्याच्याकडे मार्गदर्शकाची भूमिका असती त्यांनी जात म्हणून पदावर काम नाही करायला पाहिजे कधीच. पण त्यांच्याकडून जर ह्या गोष्टी होत असतील तर याच्यावर सरकारनं लक्ष ठेवलं पाहिजे. आणि जे आता काय नोटिसच वाढल्यात त्यांनी खूप संभ्रम व्हायला लागलाय. म्हणजे कमी होण्याऐवजी रोष वाढायला लागलाय. मला वाटतं त्या जर वापस झाल्या कारण ते शांततेचे कार्यक्रम आहेत तेवढे. बीडचा आता होणारी टीव्हीची सभा ही शांततेचा कार्यक्रम आहे. त्या जर तुम्ही त्यांना नोटीस देणार असाल तर हे मोठं अवघड झालं. म्हणजे याचा अर्थ असा होतो मग की या लोकशाहीत तुम्हाला अधिकार नाही आहे शांततेत कार्यक्रम घेण्याचे. तुम्ही एकत्र येऊन एखादी मागणी मागण्याचे तुम्हाला अधिकार नाही आहेत. एकत्र येऊन तुम्ही संवाद नाही करू शकत हे तुम्हाला लोकशाहीत अधिकार नाहीत. मग असं त्याचा अर्थ असा होतो. आणि जर ते थांबलं तर सरकारच्या पाठीशी नाही आहे ते कुणीतरी अधिकाऱ्यांनीच करून आणलं आहे असा अर्थ होईल. पण अधिकारी जर ते नोटीसा मागं घेत नसतील किंवा जाणून बुजून दडपण आणत असेल आणि त्याच्यावरती काहीच काही होणार नसेल तर मग हे सरकारच करतं आहे का असं होईल. पण तरी पण मी भाऊला सांगतो की जरी या नोटिसा दिल्या काय केलं तरी आम्हाला आमच्या न्यायापासून नाही हटता येणार. कारण आमच्या लेकराला हक्क मिळवून देण्यासाठी आम्हाला लढावं लागणार आहे. तुम्ही आमच्यासुद्धा भावना समजून घ्या. जर नोटीस आली म्हणून आम्ही मागं सरकणार नाही आहे. कारण आम्हाला लेकराच्या हक्कासाठी भांडावं लागणार आहे. तुमच्याशी झगडावं लागणार आहे. कारण सरकार तुम्ही आहेत आम्ही तुम्हाला नाही भांडायचं आणि भांडायचं कोणाला. मग नोटिसा दिल्या म्हणून आम्ही थांबणार नाही आहे आणि हे आमच्याकडून कदापि शक्य नाही. गिरीश भाऊ तुम्हाला बोलायचं. खरं म्हणजे राजे पाटील जे म्हणतायत किंवा नोटिसा दिल्या वगैरे असेल दिले असतील मी नाही म्हणणार नाही. पण आपण बघितलं की खरं म्हणजे आतापर्यंत नरेंद्र पाटीलच्या एवढ्या सभा झाल्या लाखोच्या सभा झाल्या इतकी सभा तर रेकॉर्ड ब्रेक झाली. पण त्यावेळेला पोलिसांनी सहकार्य केलेलंच आहे. असं कधी झालं नाही की कुणाला अडवलं का कुणाला थांबवलं का विनाकारण त्रास दिला का वाहनांवर कुठे काही तक्रारी दाखल केल्यात का काही असं कुठेही झालेलं नाही. बीडच्या बाबतीत मला जे असं वाटतं की ज्यावेळेला मागच्या वेळेला जो प्रकार झाला बीडच्यामध्ये की माजलगावला बीडला त्याची थोडीशी काळजी. कारण शेवटी सरकारचं हे कर्तव्य की प्रत्येक माणसाच्या जीवाची त्याने संरक्षण करण्याची हमी सरकारची असते. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या बेसिसवर ज्या घटना घडल्या त्या बेसिसवर एखाद्या वेळेला नोटीस काही लोकांना दिल्या गेल्या असतील प्रिकॉशन म्हणून ते आपण प्रत्येक उत्सवालाही देतो सणालाही देतो त्या बाबतीत ते दिल्या गेल्या असतील. पण त्यावरही आम्ही निश्चित विचार करू. जर शांततेने कार्यक्रम होत आहेत तर या बाबतीमध्ये कोणामध्ये काही दुमत नाही. आणि ट्रॅक्टरच्या बाबतीत तुम्ही जे म्हणतात की ट्रॅक्टरमध्ये दिल्या गेल्या आता तुम्हीच सोशल मीडियावरून एवढा मोठा मोर्चा सांगितलेला आहे की पोलिसांना थोडीफार काळजी घ्यावी लागेल. शेवटी जी मुंबई आहे कोट्यवधी लोक त्या ठिकाणी राहत आहेत आणि म्हणून सगळ्यांच्या जीवाची काळजी आम्हाला आहे त्या ठिकाणी. आणि मी जरांगे पाटलाला तेच म्हटलं की ठीक आहे आपले लोक आपला ऐकतायत जे संयमी आहेत कुठेही काही मागच्या काळातही काही झालं नाही आताही झालं नाही. पण आता बीडमध्ये जसं तुम्ही म्हणतात की बाहेरच्या लोकांनीच गोंधळ घातला आता एवढा मोठा जर मोर्चा तिकडे आला मुंबईकडे आणि तिथे का आपण काय सांगू आपले लोक राहतील का बाहेरचे लोक राहतील ते सुद्धा काही त्या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतील. मग त्याच्यामध्ये कोणी कोणाची दुश्मनी काढण्यासाठी करतं कोणी राजकीय दुश्मनी काढण्यासाठी करतं कोणी वैयक्तिक द्वेष भावना असते यातून हे प्रकार घडतात. मग त्यावेळेला कोण थांबू शकणार आहे. आणि म्हणून अशा वेळेला काही प्रिकॉशन सरकारला घ्यावं लागतात गृह खात्याला त्या ठिकाणी घ्यावं लागतात त्याचाच हा एक भाग त्या ठिकाणी असेल. आणि आपण जे सांगितलं की दाखले नोंदी असताना सुद्धा दाखले मिळत नाही मला वाटतं स्पेसिफिक असं कुठलं कोणी सांगितलं किंवा माझा दाखला आहे माझी नोंद आहे मला मिळत नाही किंवा असं तालुके सांगितले निश्चित त्याच्यावर सक्त कारवाई त्या अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यांवर त्या ठिकाणी केली जाईल हे माननीय मुख्यमंत्री मोदींनी आधी सांगितलेलं आहे. जेवढे असतील तेवढे सगळेच द्यायचे आहेत सगळे दाखले त्या ठिकाणी काढून द्यायचे आहेत. त्यांच्या नोंदी असतील त्यांना ते त्यांना जातीचे दाखले त्या ठिकाणी द्यायचे आहेत ओबीसी दाखले द्यायचे आहेत हे सांगितलेलंच आहे. त्यामुळे स्पेसिफिक काही तक्रार असेल तर निश्चित आम्ही त्याच्यावर अतिशय कडक कारवाई करू. शुभम
शिंदे नावाचा संभाजीनगर मध्ये एक मुलगा आहे, त्याने दुसरा पत्र जोडलेला आहे, मात्र तरी पण त्याचे सबळ पुरावे त्यांचा रिजेक्ट करण्यात आला अशी नोंद आहे. शिंदे नावाचा पत्र 1967 मग असं असेल तर मिळालंच पाहिजे. मी कलेक्टरला सांगेल, तुम्ही नाव द्या मला लिहून घेतो मी. असं असेल तर स्पेसिफिक असं काही असेल तर निश्चित मला वाटतं. पण शासनाने अतिशय सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सक्त सुद्धा दिलेल्या आहेत, या बाबतीमध्ये अजिबात तसा कुठलाही प्रकार होणार नाही. तालुका कुठला? पाणीचा घेतो आम्ही, तुम्ही माझा ऐका. काढून घेते, एक मिनिट काढून घ्या. सिद्ध भाऊ खाली ठेवा ना, 2 मिनिटं. आता 2 मिनिटं खाली ते धरण.